नमस्कार, मी अनुराधा सनगर. जळमातामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पहिल्या मनातील काही विशेष घडामोडी. केंद्रीय ग्रामविकास मंत्री व भारतीय जनता पक्षाचे दिग्गज नेते गोपीनाथ मुंडे यांचे अपघाती दुःखद निधन झाले. केंद्रीय ग्रामविकास मंत्री व भारतीय जनता पक्षाचे दिग्गज नेते गोपीनाथ मुंडे यांचे अपघाती दुःखद निधन झाले. केंद्रीय ग्रामविकास मंत्री व भारतीय जनता पक्षाचे दिग्गज नेते गोपीनाथ मुंडे यांच्या गाडीला दिल्लीत झालेल्या अपघातानंतर त्यांना आलेल्या हृदयविकाराच्या झटक्यामुळे त्यांचे निधन झाले. मुंडेंना अपघातानंतर एम्स रुग्णालयातील ट्रामा सेंटरमध्ये दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंडेंच्या निधनानंतर शोक व्यक्त करत त्यांच्या निधनाने देशाचे व सरकारचे मोठे नुकसान झाल्याचे म्हटले आहे. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर एम्स रुग्णालयात पोहोचलेल्या डॉक्टरांना भेटल्यानंतर पत्रकारांना माहिती देताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, मंगळवारी सकाळी विमानतळाकडे जात असताना त्यांच्या गाडीला सकाळी 6:30 अपघात झाला. त्यांच्या गाडीला समोरून धडक बसल्यानंतर ते जमिनीवर कोसळले. त्यावेळी त्यांनी स्वीय सहाय्यक नायर यांना रुग्णालयात घेऊन जाण्यास सांगितले. रुग्णालयात घेऊन येत असतानाच त्यांना हृदयविकाराचा झटका आला व त्यांचे हृदय बंद पडले. रुग्णालयात दाखल करताच डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले. त्यांचे शव विच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे. त्यांच्या पार्थिवावर त्यांच्या गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार असून लातूर विमानतळावर खास विमानाने त्यांचे पार्थिव नेण्यात येणार आहे. भाजप आणि महाराष्ट्रातील राजकारणासाठी हा मोठा धक्का आहे. एम्सचे प्रवक्ते अमित गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी 7:20 त्यांना मृत घोषित करण्यात आले. मुंडेंना अपघातानंतर एम्समध्ये आणण्यात आले. त्यावेळी त्यांचे श्वासोच्छ्वास, हृदय, बीपी काहीच काम करत नसल्याने त्यांना मृत घोषित करण्यात आले. मुंडे अगोदरपासूनच काही औषधे घेत होते. त्यांना मधुमेह आणि बीपीचा त्रास होता. मुंडे विमानतळाकडे जात असताना त्यांच्याबरोबर सुरक्षा रक्षकही नव्हते. दिल्लीतील लोधी इस्टेट भागातील सरकारी निवासस्थानातून मुंडे विमानतळाकडे निघाले होते. बीडमध्ये मंगळवारी मुंडे यांचा नागरी सत्कार होणार होता, त्यामुळे ते मुंबईकडे येत होते. तेथून ते बीडला जाणार होते. त्यापूर्वीच ही दुर्दैवी घटना घडल्याने कार्यकर्त्यातून हळहळ व्यक्त होत आहे. गोपीनाथ मुंडे यांचा जन्म बीड जिल्ह्यातील नात्रा या गावी, तालुका परळी, जिल्हा बीड, एका सामान्य शेतकरी कुटुंबात 12 डिसेंबर 1949 रोजी वडील पांडुरंग राव आणि आई लिंबाबाई मुंडे यांच्या घरी झाला. 21 मे 1978 त्यांचे लग्न प्रमोद महाजनांच्या भगिनी प्रज्ञा महाजन यांच्याशी अंबेजोगाईला झाले. गोपीनाथ मुंडे यांना पंकजा पालवे मुंडे, प्रीतम मते मुंडे आणि यशश्री मुंडे या 3 मुली आहेत. प्रमोद महाजन व गोपीनाथ मुंडे या भाजपच्या बिनीच्या शैलीदारांनी तब्बल 25 वर्षांपूर्वी बीड या महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातूनच निवडणूक प्रचाराला प्रारंभ केला होता. मुंडे महाजन या दोघांनी झंझावाती प्रचाराने उभा महाराष्ट्र ढवळून काढला होता. आधी जनसंघ आणि नंतर भाजपचा प्रचार करताना या दोघांनी पक्षाची पाळीमुळे महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात घट्ट रुजवली होती. मुंडे महाजन जोडीगोळीने मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र अक्षरशः पिंजून काढला होता. जनसंघाच्या मिनमिनत्या पंथीपासून भाजपला राष्ट्रीय पातळीवर नेण्याचे मोठे काम मुंडे महाजन या जोडगोळीने केले. संघाच्या शिस्तबद्ध पठडीतून बाहेर निघून पक्षाला सर्वसमावेशक आणि देशव्यापी स्वरूप देण्यासाठी वसंतराव भागवतांनी या जोडगोळीला बळ दिले. एका अर्थाने सरंजामी नेतृत्वाला पर्याय म्हणून भागवतांनी मराठवाड्यामध्ये एक सक्षम पर्याय निर्माण केला. सुरुवातीपासून मतदारसंघावर लक्ष ठेवावं असं प्रमोद महाजनांचं म्हणणं होतं. त्यामुळे मुंडेंचं लक्ष नेहमीच मराठवाडा आणि विशेषतः मतदारसंघावर असायचे. वयाच्या 1975 परळीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे काम करीत असतानाच ते संघाच्या संपर्कात आले. त्यांचे कर्तृत्व बहरू लागले. अशातच मुंडेंच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात 1978 बीड जिल्ह्यातून निवडणूक लढवून झाली. त्यानंतर त्यांनी कधी मागे वळून पाहिले नाही. 1978 गोपीनाथ मुंडे यांनी पहिल्यांदा अंबाजोगाई तालुक्यातील उजनी गटातून जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत नशीब आजमावले. 1980 ते पहिल्यांदा रेणापूर विधानसभा मतदारसंघातून निवडून आले. त्यानंतर 1990 आणि 1995 देखील याच मतदारसंघातून ते निवडून आले. 1980 ते 1982 दरम्यान भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्षपद व त्यानंतर भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्षपद भूषवले. राज्यात युतीची सत्ता असताना त्यांची उपमुख्यमंत्रीपदी वर्णी लागली, तर 2009 ते पहिल्यांदा लोकसभेवर निवडून गेले. केंद्रीय ग्रामविकास मंत्री व भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांना भाजप शहर कार्यालयाच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
नुकताच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत यश मिळाल्यानंतर केंद्राने त्यांना ग्रामविकास मंत्री हे पद दिले होते. या यशानिमित्तच परळी येथे विजयी सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्या सभेला जाण्याकरिताच मुंडे आपल्या वाहनातून जात असताना काळाने त्यांच्यावर खाला घातला. शवविच्छेदनानंतर मुंडे यांचे पार्थिव भाजपच्या दिल्ली येथील मुख्यालयात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. त्यानंतर विमानाने त्यांचे पार्थिव लातूर येथे नेण्यात येणार असून परळी या त्यांच्या कर्मभूमीत बुधवारी शासकीय इतमामाने अंत्यसंस्कार करण्यात येतील. यानिमित्त शहर कार्यालयाच्या वतीने त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. पाहुयात या संदर्भात काही प्रतिक्रिया. अच्छे दिन आ गए है असं वाटत असतं आणि ते नेहमी वाढायचा विचार करतो. काही काळजी करू नका, आपण करूया, तुला मदत करेल. आपण निवडणुकीमध्ये आश्वासन दिलं की पुण्यात या सर्व समस्या आपण सोडवू आणि पुणे हे स्मार्ट सिटी करू. ते म्हणायचे या स्मार्ट माणूस आला आपल्याला स्मार्ट सिटी करायचं असं शेवटचे बोलत होते आणि ते आता मोठं नुकसान झालं आहे देशाचं, राज्याचं खूप मोठं नुकसान झालं आहे आणि असं व्यक्तिमत्व अगदी थोडी आहे की जी एवढी मेहनत करतात, एवढ्या प्रकारे संघटनेचा विचार करतात, प्रत्येक माणसाचा विचार करतात, अशी व्यक्तिमत्व थोडी आहेत. काही काही लोकांना खूप काळजी वाटायची, मुंडे साहेबांचं होईल ना मुंडे काय मंत्रिपदाचं, असं काही लोकांना त्यांच्या काही वाटायचं किंवा शंका वाटायची, मुला असं होणार नाही असं व्यक्तिमत्व मिळणं हे खूप कठीण असतं. कारण ज्यांची योग्यता आहे हे सर्व करण्याची थोड्या लोकांमध्ये आपल्या मुंडे साहेब असा एक प्रश्न विचारला जातो की आपण जन्म घेतो कशासाठी, आपला जन्म कशासाठी झाला. मला असं वाटतं त्यांच्या जीवनातला हाच उद्देश आणि आपलं जीवन जे आहे ते समाजाचं नेतृत्व करण्यासाठी, समाजाला दिशा देण्यासाठी, समाजाचा विकास करण्यासाठी असं वाटतं आहे की मोठं असं त्यांच्या जीवनाकडे असे वाटतं आणि नेतृत्व करण्यासाठी जे जे काही करावं लागतं आणि त्यात सर्वात मोठे म्हणजे संवेदना असते, संवेदनशील होते आणि जसं अथर्व शीर्षामध्ये म्हटलं आहे त्याचा अर्थ असा आहे की समाज सुखी तर आपण सुखी, समाज जर सुखी नसेल तर आपण सुखी राहू शकत नाही, त्यासाठी समाजही सुखी केला पाहिजे. या भावनेने ते काम करत होते, वर्षानुवर्ष करत होते, अजूनही ते काम जे करायचे त्यांचा जो उत्साह होता तरुणाला लाजवेल असा होता, ते असते तर चांगलं महाराष्ट्र घडला असता, महाराष्ट्राचा विकास खूप चांगला झाला असता आणि देशाचाही ते जे खातं ज्यांच्या त्यांच्याकडे जे आलं होतं आम्ही विकास देशाला त्यांचा उपयोग झाला असता, देशाची मोठी खरी झाली. भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांवर म्हणून संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेवर एक मोठा आघात झाला ज्याचा आदर्श म्हणून मी कामात आलो असा नेता आनंदांना म्हटला आहे. भारतीय जनता पार्टीच्या पुणे शहरातल्या असंख्य कार्यकर्त्यांना आज अनाथ झाल्याची भावना तुमच्या मनात निर्माण झाली. भारतीय जनता पार्टीची आणि कधी वरून नेता निघणारी अशी झालेली आहे. तब्येत बरी नसली तरी सुद्धा स्वतः मुंबईने दिली, फक्त
मोठं कार्यक्रम माझ्याकडे आले होते. कार्यक्रम होता, स्थापनाला हा नेता होता आणि फार महाराष्ट्राचं मोठं नुकसान झालं. बातमी ऐकून खरं नाही वाटलं, पूर्ण महाराष्ट्र कोसळलेलं आहे. मला वाटतं तुळजाभरून येणार दुःख आहे. मुंडे सरदारांनी महाराष्ट्राच्या भाजपाची पोकळी घरून येणार नाही असं वाटतं. फार मोठं दुःख झालं सगळ्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना. अतिशय दुर्दैवी घटना आहे आणि नको त्या वेळेला घडलेली अपघाती घटना आहे असं मला वाटतं. त्यांचं व्यक्तिमत्व त्यांच्याकडून असलेल्या जनतेच्या अपेक्षा आताच्या या पार्श्वभूमीवर खूप जास्तच दिवस स्वीकारलेला आहे आणि आता त्यांच्याकडनं खूप काम करण्याची आपण सर्वांनाच अपेक्षा केली आणि त्याचा खूप उत्साह हा मला आठवतो. आता इलेक्शनच्या दरम्यान जी मोठं कारण झाली होती ती रात्री 7:45 साहेब तिथे बोलले होते आणि ती त्यांची दिवसभरातली 13वी सभा होती. त्याच्यावरनं त्यांचा कामाचा अखंड उत्साह आम्हाला दिसला आणि जो कार्यकर्त्यांना अतिशय प्रेरणा देणारा होता आणि त्या बळावर आम्ही या निवडणुकीमध्ये चांगलं काम करू शकलो होतो. मुंडे साहेबांची उणीव आम्हाला कायमच जाणवेल आणि ती त्यांना या निमित्ताने श्रद्धांजली अर्पित करते. जे अतिशय दुःख घटना घडलेली आहे आणि खऱ्या अर्थाने लोकनेते त्यांना जे मानत होते लोक तर त्याचं आता सगळं जो तुम्ही बघत असाल टी व्हीवरती जे दाखवतात जे सांगतात आम्हाला तर ही पोकळी कधीही न भरून येणारी आहे. म्हणजे जशी भारतीय जनता पार्टीला आहे तशी ही पूर्ण जगामध्ये भारतामध्ये तर आपल्या खूप त्याचा म्हणजे हा प्रत्येकाला येणार आहे. त्यांच्यासारखा व्यासर्ग इतकं त्यांचं व्यक्तिमत्व कार्य करण्याची त्यांची क्षमता हीच प्रेरणा मला वाटतं सर्वांना. सकाळी जी बातमी मिळाली महाराष्ट्राचे गृहनेते आदरणीय गोपीनाथजी मुंडे यांचं अपघाती निधन झालं, त्यांच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांच्या हृदयावर तर एक दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अतिशय गरिबीतनं आणि खेड्यागावातनं त्यांचा हा संघर्षपूर्ण झालेला प्रवास, अगदी जिल्हा परिषदेची निवडणूक असेल ते खासदारकीपर्यंत त्यांचं निवडणूक असेल, अतिशय तळागाळातील कार्यकर्त्यांना घेऊन जाणारा हा नेता आणि ज्यांनी खरंच महाराष्ट्रामध्ये ग्रामीण भागात असू दे कुठल्याही क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये भारतीय जनता पार्टी रुजवलं असा हा लोकनेता हरपला. अतिशय दुःखाचा डोंगर आमच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी कोसळला आहे. त्यातर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देतो. त्यांचा लोकनेता म्हणून पुस्तक होतं, पुस्तकाच्या आम्ही समारंभात गेलो होतो त्यावेळेस त्यांनी कार्यकर्त्यांशी बोलणं कसं असतं, त्यांचं एक सामान्य कार्यकर्ता जरी भेटला तरी त्याच्याशी जवळीक साधून त्याच्या पाठीवर एक हात टाकून एक आपला जवळीकचा कार्यकर्ता कसं आहे हे त्यांनी आम्हाला त्यावेळेस दाखवून दिलं होतं आणि अतिशय जवळचं असं कोणतरी आहे. आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर, हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅटची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवे वाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स, तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373, 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची सुरुवात प्रगतीची. चित्रपट व नाट्य क्षेत्रात आजपर्यंत मिळालेले यश रसिकांमुळेच आहे असे मत दिग्दर्शक केदार शिंदे यांनी व्यक्त केले. नटरंग अकॅडमीतर्फे शाहीर मधु कडू यांच्या स्मृतिप्रित्यर्थ दिल्या जाणाऱ्या नटरंग प्रतिष्ठान कलागौरव पुरस्काराने शिंदे यांना सन्मानित करण्यात आले. त्यावेळी पुरस्काराला उत्तर देताना ते बोलत होते.
यानंतर ज्येष्ठ सिनेनाट्य अभिनेत्री माननीय लीला गांधी यांना मी विनंती करतो की त्यांनी कुशलतेने सादर केलेला बुके विजय कडूरींना विनंती करतो की त्यांनी यानंतर केदार दादांच्या कार्याचा गौरव करणारे गौरव पत्र त्यांना द्या अशी मी विनंती ज्येष्ठ नृत्यांगना स्वातीताई देवपडकर यांना करतो. पुणेकरांच्या काळ्या जोरदार आल्या पाहिजे. आमदार गिरीश बापट, ज्येष्ठ सिनेनाट्य अभिनेत्री लीला गांधी, केदार शिंदे यांच्या पत्नी, संस्थेचे संचालक जतीन पांडे, किरण सरदेश पांडे, अभिनेत्री स्वाती दैठणकर, मनोज छाजेड, ललित जैन, संजय कडू उपस्थित होते. शिंदे म्हणाले, मी अनेक मराठी चित्रपट, मालिका, नाटके यांची निर्मिती केली, मात्र आजपर्यंत मला एकही पुरस्कार मिळाला नव्हता. आज नटरंग अकॅडमीतर्फे शाहीर मधु कडू यांच्या नावाचा पुरस्कार मला मिळाला आहे, त्यामुळे उत्साह वाढला आहे. आमदार गिरीश बापट हे 2009 ला आमदार म्हणून निवडून आले, आता पुढील विधानसभेतही ते निवडून येतील. मात्र यावेळी आमदार बापट सांस्कृतिक मंत्री म्हणून आम्हाला नक्की चालतील असं केदार शिंदे यांनी यावेळी बोलताना सांगितलं. बापट म्हणाले, दैनंदिन जीवनात माणूस अस्वस्थ झाल्यावर सिनेमा मालिका त्यांचे मन हलकं करीत असतात, त्यामुळे आमची संस्था नवोदित कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचं काम करीत असते. तसेच शाहीर मधु कडू यांच्या कलेविषयी समाजाला प्रेम निर्माण होण्यासाठी त्यांच्या नावाने पुरस्कार देण्यात येतो. आई वडिलांनी पै पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टी स्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची आनंद लक्षावधीचा समृद्ध जीवन मल्टी स्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. आपला देश महासत्ता बनण्यासाठी शिक्षण तळागाळापर्यंत पोहोचणे आवश्यक आहे असे मत राज्यपाल के शंकर नारायण यांनी व्यक्त केले. रेयान इंटरनॅशनल स्कूलच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. As the plate opens, we ask and request the guests present here to kindly put your hands plantation for growth. या प्रसंगी पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर वासुदेव काडी, प्रसिद्ध अभिनेता जॉनी लिव्हर, रेयान इंटरनॅशनल ग्रुपचे अध्यक्ष डॉक्टर ए एफ पिंटो व्यासपीठावर उपस्थित होते. खासदार संजय काकडे, उषा काकडे, ग्रुपच्या व्यवस्थापकीय संचालिका ग्रेस पिंटो, मुख्य कार्यकारी अधिकारी रेयान पिंटो कार्यक्रमास उपस्थित होते. राज्यपाल म्हणाले, भारत महासत्ता बनण्याच्या मार्गावर आहे. आजची मुले हीच देशाचे उद्याचे भविष्य असणार आहे आणि तेच वेगवेगळ्या क्षेत्रात देशाचे नेतृत्व करणार आहेत. हे साध्य करण्यासाठी आपल्या शिक्षण पद्धतीत बदल करून नवकल्पनांना वाव दिला पाहिजे आणि सर्वसमावेशक शिक्षण पद्धती अवलंबली पाहिजे. पूर्ण जग आता एक कुटुंब होत आहे, अशात आपल्या मुलाला चांगला नागरिक बनवण्याची जबाबदारी आई वडील व शिक्षकांवर आहे. त्यामुळे लहानपणापासूनच त्यांचे चारित्र्य घडवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. माहिती ज्ञान सर्वांपर्यंत पोहोचवण्यात माहिती तंत्रज्ञान ICT हे आजच्या काळात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. त्याचा वापर शाळांनी केला पाहिजे. माहेर सोडून सासरी आले, इथेही प्रेमाची मायेची माणसं होती, पण माझं भविष्य सुरक्षित आहे याचा आनंद आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टी स्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची आनंद लक्षावधीचा
समृद्ध जीवन मल्टी स्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव सोसायटी लिमिटेड. मराठी वाङ्मय श्रीमंत करायचे असेल तर प्रवास वर्णांकडे लक्ष द्यायला हवे असे मत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी व्यक्त केले. पुरंदरे प्रकाशनातर्फे प्रकाशित आणि मीना प्रभू लिखित न्यूयॉर्क न्यूयॉर्क एका नगरात जग या पुस्तकाचं प्रकाशन पुरंदरे यांच्या हस्ते झाले. तिसऱ्या आवृत्तीचं प्रकाशन होणार आहे. अच्युत रोडोले त्याचं प्रकाशन पुस्तक आहे. केवळ 1.5 वर्षात त्याची तिसरी आवृत्ती प्रसिद्ध होत आहे. लेखक अच्युत गुडबोले, माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी, पत्रकार किरण ठाकूर आणि प्रकाशक अमृत पुरंदरे या प्रसंगी उपस्थित होते. पुरंदरे म्हणाले, प्रभू यांची स्वभाव वैशिष्ट्ये त्यांच्या प्रवास वर्णनांवर आधारित पुस्तकांमध्ये दिसून येतात. युवक युवतींनी अशी पुस्तके वाचण्याचा छंद जोपासला पाहिजे. लघुकथा हा प्रकार आता लुप्त होत चालला असून त्यासाठी दिवाळी अंकांची वाट पाहावी लागते. कथा हा वाङ्मयाचा मूळ गाभाच आता हरवत चालला आहे. न्यूयॉर्क शहराची वैशिष्ट्य आणि आठवणी सांगत गोडबोले म्हणाले, ज्या लोकांना न्यूयॉर्कला जायचे आहे आणि ज्यांना जायचे नाही त्यांनीही प्रभू यांचे न्यूयॉर्क न्यूयॉर्क हे पुस्तक वाचलंच पाहिजे. धर्माधिकारी म्हणाले, न्यूयॉर्क शहराला जॅज संगीत आहे, त्यामुळे तिथे गेल्यावर एक ऊर्जा निर्माण होते. तेथील नाटक सिनेमा पाहिल्यानंतर नव्या गोष्टी शिकण्याचा मोह आवरता येत नाही. प्रभू यांच्या पुस्तकामध्ये या सगळ्या गोष्टी उलगडत जातात. एडमिशन के साथ अपॉइंटमेंट लेटर भी. बी सिविल, कंप्यूटर्स, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक एंड टेलीकम्युनिकेशंस, आईटी एंड मैकेनिकल. एमई कंप्यूटर्स इलेक्ट्रॉनिक्स आईटी एंड मैकेनिकल डिप्लोमा इंजीनियरिंग मैकेनिकल एंड कंप्यूटर. एमबीए फाइनेंस एचआर एंड मार्केटिंग. बीसीए बीबीए एमबीए एंड एमसीए फॉर इंजीनियरिंग और साथ ही डी फार्म बी फार्म और एम फार्म भी. सिद्धांत इंटरनेशनल स्कूल सीबीएसई फ्रॉम नर्सरी टू फिफ्थ स्टैंडर्ड. सिद्धांत कॉलेज. ट्रांसपोर्ट एवं पोस्टल फैसिलिटी. 22 एकड़ का विशाल कैंपस. एआईसीटी दिल्ली और पुणे यूनिवर्सिटी द्वारा मान्यता प्राप्त. सिद्धांत कॉलेज सुदुमरे पुणे. एडमिशन के लिए आज ही कॉल करें या लॉग ऑन करें. प्रसिद्ध रंगावलीकार जगदीश चव्हाण यांच्या 63व्या वाढदिवसानिमित्त त्यांचे 63 विद्यार्थी रांगोळीच्या माध्यमातून मराठी चित्रपटसृष्टीची शतकपूर्ती उलगडणार आहेत. राजा हरिश्चंद्र, अयोध्येचा राजा, श्यामची आई, श्वास, दुनियादारी अशा निवडक 22 मराठी चित्रपटांची दुनिया आता रांगोळीच्या माध्यमातून उलगडणार आहे. प्रसिद्ध रंगावलीकार जगदीश चव्हाण यांच्या 63व्या वाढदिवसानिमित्त त्यांचे 63 विद्यार्थी रांगोळीच्या माध्यमातून मराठी चित्रपटसृष्टीची शतकपूर्ती उलगडणार आहेत. या चित्रपटाची पोस्टर्स रांगोळीच्या माध्यमातून साकारण्यात येणार आहेत. 5 जून ते 9 जून दरम्यान सकाळी 9 ते रात्री 9 या वेळेत प्रदर्शन सर्वांसाठी खुले असेल अशी माहिती जगदीश चव्हाण यांनी दिली. आणि याबरोबरच आजचे बातमीपत्र संपले. उद्या पुन्हा भेटूया याच वेळी. नमस्कार.